आपण नवीन कन्सेप्ट आणलेला आहे घरी व्यवसाय करण्यामुळे त्याच्यामध्ये ऑलरेडी फुलाच्या बिया आहेत आणि ह्याच्यामध्ये खत वगैरे सगळं आहे हे मूर्ती आपण घरी पाण्यामध्ये मिसळून दरवर्षी आमच्या घरी गणेश मूर्ती बसवली जाते. आता इथं मी गणेश मूर्ती घेण्यासाठी आले होते तर इथं येऊन पाहिलं की इथं इको फ्रेंडली गणेश मूर्ती आहे. या इको फ्रेंडली गणेश मूर्तीचं विसर्जन हे घरच्या घरी करता येतं आणि बाहेर जाऊन गर्दी करण्याची आवश्यकता लागत नाही. त्यासाठी आज इथं आम्ही ही इको फ्रेंडली गणेश मूर्ती घेत आहोत. या गणेश मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये फुलाच्या बिया ठेवलेल्या आहेत. घरच्या घरी याचं पाणी ओतून विसर्जन केलं की त्याच्यातून फुलाची छानशी रोपं येतात. म्हणजे गणेशाचं मूर्ती बसवणं पण होतं आणि त्याबरोबर एक वृक्षारोपण पण केलं जातं. ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्रित मिलाप म्हणजे ही गणेश मूर्ती आहे. थँक्यू. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याकडे एक नवीन कॉन्सेप्टचं एक मूर्ती आलेली आहे चिंतामणी वृक्ष गणेशा म्हणून. याचं वैशिष्ट्य काय की ती पूर्ण मूर्ती ही मातीची असून ही 10 दिवस पूजा करायची. 10 दिवस पूजा केल्यानंतर ती मिल्ट झाल्यानंतर त्या कुंडीमध्ये त्याचं हे मूर्तीविसर्जन केलं तर टाकून द्यायची. ह्या मूर्तीमध्ये ऑलरेडी फुलाच्या बिया आहेत आणि त्या मातीमध्ये कोको पावडर आहे आणि खत वगैरे आहे त्यामध्ये. त्यात सगळं मिक्स केलेलं आहे. ह्याच्यानंतर आफ्टर काही दिवसामध्ये त्याच्यातनं वृक्ष तयार होतं. आणि ह्याचं म्हणजे वैशिष्ट्य काय की पर्यावरणपूरक असल्यामुळे तुम्ही विसर्जन घरीच करू शकता याचं. आणि ह्याच्यात झाडे लावा झाडे जगवा हाही उपक्रम ह्यामध्ये होऊ शकतो.